आम्ही सांगितलं. आणि यानंतर सतीश पाटील बोलत आहेत, पाहूया. कधीही सहन करणार नाहीत अशा पद्धतीचं अपमानास्पद वक्तव्य. या निवडणुकीची सुरुवात झाली त्यावेळी चंद्रकांत दादा असतील, मुश्रीफ साहेब असतील, सगळ्यांनी पेपरमधून वर्तमानपत्रामधून सांगितले की वैयक्तिक टीका ही शाहू महाराजांच्या बदल कोणीही करणार नाही. या पद्धतीच्या सूचना देऊन सुद्धा संजय मंडलिक आज आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी निवडणुकीच्या या रणांगणामध्ये आता लाखाच्या पुढं लीड वाढत चाललेलं आहे हे दिसून आल्यामुळं अशा पद्धतीची वक्तव्य करत आहेत. कोल्हापूरकर हे सहन करणार नाहीत याचा निषेध आम्ही करतो. त्यांनी त्वरित माफी मागावी या वक्तव्याचं, वक्तव्य पाठीमागे घेऊन माफी मागावी. त्याचे प्रायश्चित त्यांना निवडणुकीत भोगावेच लागतील. या कोल्हापुरातली जनता, शाहू महाराज प्रेमी, छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर प्रेम असणारी जनता हे कदापिही सहन करणार नाही. त्याचं उत्तर त्यांना मताद्वारे या कोल्हापुरातल्या मातीतली माणसं, स्वाभिमानी माणसं, कोल्हापुरी बाणा निश्चितपणे दाखवल्याशिवाय गप बसणार नाहीत हे मी सांगतो. वैयक्तिक पातळीवर हे आता टीका जाताना ते का असं त्यांच्याकडून नाही, मला वाटतं मी म्हटलं तसं पायाखालची वाळू घसरत चालल्या, निवडणूक हातातून जात चाललेली आहे हे स्पष्टपणे त्यांना दिसतंय. आणि म्हणून एक वेगळ्या दिशेला कुठंतरी निवडणूक घेऊन जायचा प्रयत्न त्यांचा चालू आहे. तो यशस्वी होणार नाही, त्यांचे कोण सल्लागार आहेत माहीत नाही का स्वतः सल्लागार आहेत माहीत नाही, परंतु कोल्हापूरकरांना अजिबात पटलेलं नाही. हे अजिबात कोल्हापूरकर सहन करणार नाहीत. निवडणूक राहिली एका बाजूला, परंतु आम्ही कोल्हापूरकर बनून हे कदापिही सहन करणार नाही. टांगत महाराज नाही तर कुस्ती कशी होईल? नाही नाही, कुस्ती तुम्ही करा ना, कुस्ती करण्याबद्दल काय अडचण नाही, तुम्ही कुस्ती करू शकताय, परंतु खालच्या पातळीवर जाऊन या मग तुम्ही वारंवार वक्तव्य कशासाठी केली की महाराजांच्या बदलची वैयक्तिक टीकाटिप्पणी आम्ही करणार नाही. हे सगळं तुम्ही आधी बोललात पब्लिक डोमेनमध्ये बोललेला, आणि मग आता तुम्ही ही जर पातळी सोडत असाल तर कोल्हापूरची जनता, मी म्हणतोय तसं, कोल्हापूरची जनता हे सहन करणार नाही. कोल्हापूरची जनता त्यांना योग्य ते उत्तर निश्चितपणे देईल. नाही, शाहूप्रेमी निश्चितपणे याचा निषेध व्यक्त करतील. आपल्याला दिसून येईल की शाहूप्रेमी लोक निश्चितपणे याचा निषेध व्यक्त करतील. राजकारणामध्ये टीका वैयक्तिक पातळीवर जाऊन याचा मग बोलवता त्यांनी फोन वाटते. नाही नाही नाही, मी मगाशी नाव घेतले की दोघाही नेत्यांनी वर्तमानपत्रामध्ये सांगितलं होतं की आम्ही वैयक्तिक टीका करणार नाही. आता त्यांनी बघितलं पाहिजे, त्यांच्या पाठीमागं असणाऱ्या लोकांनी त्यांना जाब विचारला पाहिजे की तुम्ही हे कशाबद्दल वक्तव्य केलं, तुम्हाला कोणी चिठ्ठी लिहून दिली का, काय केलं, हे तो त्यांचा संशोधनाचा भाग आहे. आम्ही स्पष्टपणे अगदी कोल्हापुरी भाषेत त्यांना उत्तर द्यायची वेळ आली तर आम्ही उत्तर कोल्हापूरकर निश्चितपणे देतील. आणि त्याचे पडसाद संपूर्ण जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रामध्ये जे पडसाद उमटणार आहे. संजय राऊतांनी यापूर्वी उदयनराजेंच्या बाबत पुरावा मागितला होता, शरद पवारांनी संभाजीराजेंना राज्यसभा दिल्यावरती त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता, मग हे सगळं का असं प्रवीण दरेकर म्हणतात? नाही, मला वाटते आता बाजू मांडण्याचा प्रयत्न प्रवीण दरेकरांकडून नाही. जी चूक झालेली आहे प्रथमतः संजय मंडलिकांनी माफी मागावी, कोल्हापूरकरांची माफी मागावी, महाराष्ट्राची माफी मागावी. छत्रपती घराण्याचा अपमान तिने केलेला आहे आणि या अपमानाचा निषेध आम्ही कोल्हापूर म्हणून या ठिकाणी करतो. संजय मंडलिकांनी जे वक्तव्य केलं त्याचा बोलवता धनी कोण आहे असं वाटतंय? नाही, आता ते त्यांनी त्यांच्या पक्षातल्या लोकांनी, महायुतीच्या लोकांनी हुडकावं त्यांचा बोलवता धनी कोण आहे, त्यांच्या पाठीमागं कोण आहे, ह्या असल्या गोष्टी करायला लावते ते. प्रचारामध्ये एक रणनीती आहे आणि हा मायक्रो प्लॅनिंगचा एक भाग आहे असं भाजप नेहमी सांगतो. नाही, कसलंही मायक्रो प्लॅनिंग करू दे, मायक्रो प्लॅनिंग कोल्हापूरची जनता करेल. आणि मायक्रो प्लॅनिंग कसलंही केलं तर कोल्हापूरची जनता असल्या गोष्टीला कुठल्याही परिस्थितीत भीक घालणार नाही, त्याचं उत्तर सडेतोडपणे कोल्हापूरकर देतील. नाही, मला वाटते मुख्य आता सगळ्यांनी, राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांनी दखल घ्यावी याची, त्याच्यावर त्या ठिकाणी खुलासा करणं अभिप्रेत असणार आहे आम्हाला. शाहू महाराज आमच्यासाठी आदराचं स्थान आहे असं म्हणत होते अनेक जण. नाही नाही, मग आता त्यांनी ह्याचा खुलासा करणं गरजेचं की नेमकं तुमची वक्तव्य त्यावेळेची काय होती आणि आत्ताची काय. ही निवडणूक एका वेगळ्या वळणावर निघाली असं वाटत नाही का? सुरुवातच खूप नाही, सुरुवात त्यांनी केलेली आहे, त्याचा एंड आम्ही निश्चितपणे जनता कोल्हापूरची त्याचा एंड करेल.
संजय मंडलिकांनी छत्रपती घराण्याचा अपमान केल्याचं सतेज पाटील यांनी म्हटलेलं आहे. मंडलिकांनी महाराष्ट्राची माफी मागावी, त्यासोबतच कोल्हापूरकर जे आहेत ते देखील त्यांची देखील माफी मागावी अशी देखील मागणी सतेज पाटील यांनी केलेली आहे. दरम्यान ज्यावरून संजय